वडगाव येथील केशवनगर रेल्वे भुयारी मार्ग करताना मधुवन कॉलनीला धक्का न लावण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. गांधी जयंतीनिमित्त पोटोबा महाराज मंदिरात सरपंच अर्चना भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेस उपसरपंच संभाजी माळसकर, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, पंढरीनाथ ढोरे, सुधाकर ढोरे, विशाल वहिले, मंगेश ढोरे, गंगाराम ढोरे, सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब माळसकर, उपाध्यक्ष चंद्रकांत ढोरे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण ढोरे, मयूर ढोरे, विलास दंडेल, किरण भिल्लारे, अंजना सुतार, रुक्मिणी गराडे, स्वाती चव्हाण आदी जण उपस्थित होते. या प्रसंगी माजी उपसरपंच तुकाराम ढोरे यांनी नियोजित रेल्वे भुयारी मार्गामुळे शेजारील मधुवन कॉलनीतील घरे बाधित होण्याची शक्यता असून शौचालयाचा प्रश्नही उद्भवण्याची शक्यता वर्तवली. रहिवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी भुयारी मार्ग करावा असा प्रस्ताव मांडला. यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला. या विषयावर बोलताना सरपंच भोकरे यांनी भुयारी मार्गासाठी शौचालय पाडावे लागल्यास दुसऱ्या ठिकाणी शौचालय बांधण्याचे आश्वासन दिले. पंढरीनाथ ढोरे, प्रवीण ढोरे यांनी विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा भुयारी मार्ग करताना कुठल्याही घराला धक्का लागू देणार नाही असे आश्वासन दिले. सार्वजनिक शौचालय पाडावे लागल्यास पाडण्यापूर्वी नवीन शौचालय बांधण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. शेतकरी कर्जमाफी यादी वाचन, वनीकरण जागेची मागणी, सुकन्या योजना दुरुस्ती, बेघरांना घरकुले आदी ठराव यावेळी करण्यात आले. दीपक पवार, गोरख ढोरे, सोमनाथ धोंगडे, नंदकुमार दंडेल, मधुकर वागवले, गोरख पोते, लहू भिलारे, दीपक चव्हाण, काशीनाथ भालेराव, अंकुश तुमकर, शेखर वहिले, गुलाब शिंदे, गुंडाजी गायकवाड, सचिन पांडगळे, भाळूसाहेब ढोरे, संभाजी एळवंडे आदी जण यावेळी उपस्थित होते.